बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। नाशिक नाशिक रेमडेसिवीर पाठोपाठ आता म्युकोरमायकोसिस आजारावरती प्रभावी असणाऱ्या एम्फोटेरिसिन बी इंजेक्शनचा शहरात मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे। सद्यस्थितीत 5 जिल्हे मिळून 300 वर रुग्ण उपचार घेत आहेत। एका रुग्णाला दिवसाला 4 इंजेक्शन देणे गरजेचे असल्याने नाशिक महानगरपालिका वैद्यकीय विभागाला 1200 इंजेक्शन मिळणे क्रमप्राप्त आहे, मात्र अवघे 94 इंजेक्शन प्राप्त होत असल्याने हे इंजेक्शन द्यायचे कोणाला असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे। एकीकडे इंजेक्शन उशिरा मिळत असल्याने हॉस्पिटलमधील उपचाराचा खर्च आवाक्याच्या बाहेर जात आहे, तर दुसरीकडे एका रुग्णाचे दुसऱ्याला डोळ्याचे ऑपरेशन करावे लागत असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची चिंता वाढली आहे। म्युकोरमायकोसिस आजाराचे सध्या रुग्ण ज्या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत त्याच हॉस्पिटलने महानगरपालिकेकडे नोंदणी करणे आवश्यक असल्याने इंजेक्शनच्या मागणीपेक्षा प्रत्यक्ष इंजेक्शन 1000% कमी येत असल्याने इम्फोटेरिसिन बी या इंजेक्शनचा काळाबाजार होण्याची शक्यता आता नाकारता येत नाही। प्रबंधने महाराष्ट्र न्यूज साठी जाहिद शेख नाशिक। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा, प्रबंधभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।